मी आत्ताच काही बोलू इच्छित नाही, पण याचं स्वच्छ चित्र माझ्या इतकंच जनतेच्या समोर त्यांनी मांडण्याची आवश्यकता. ते जर त्यांनी मांडलं तर त्याच्याबद्दल माझा विश्वास बसेल, मांडलं नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेल. आता प्रश्न राहिला पक्षाच्या भवितव्याच्याबद्दल. हा आजचा प्रकार हा इतरांना नवीन असेल, मला हा नवीन नाही. मला आठवतं आहे की 1980 साली निवडणुकीच्या नंतर मी या पक्षाचं नेतृत्व करत असतो. त्या पक्षाचे 58 आमदार निवडून आले होते आणि 1 महिन्याच्या नंतर त्या 58 पैकी 6 सोडले तर सगळे मला पक्ष सोडून गेले. सगळे पक्ष सोडून गेले. मी त्या 58 नेता होतो, विरोधी पक्ष नेता, त्याच्याऐवजी मी 6 लोकांचा म्हणजे 5च मी एक सोडून 5च लोकांचा नेता झालो. 5 लोकांच्या बरोबर घेऊन पुन्हा पक्ष बांधायला मी महाराष्ट्रात बाहेर पडलो. माझा उद्देश त्याच्यामध्ये होता की पुन्हा पक्षाची बांधणी करायची. आणि 5 वर्षाची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत 2 गोष्टी दिसल्या, की आमची संख्या ही 79 69 गेली, म्हणजे संख्या वाढली, 5 नेता असताना सुद्धा वाढली. आणि नुसतीच वाढली नाही तर जे पक्ष सोडून गेले त्यापैकी 3 ते 4 जर सोडले तर सगळे पराभूत झाले. त्यामुळं 1980 जे चित्र दिसलं ते चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर कसं उभं करता येईल हा माझा एक कमी कार्यक्रम आहे. माझा महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेवर आणि विशेषतः तरुण